मुरली यांना 1.5 लाखाने तरी जिंकून येणार ही आमची खात्री आहे, पुणेकरांची खात्री आहे, कारण पुणेकरांचा हक्काचा माणूस आहे ज्याने सगळी कामं करून दाखवलेली आहेत. मग शेवटपर्यंत लढताना दिसेलच की मुरली अण्णांचा विजय कसा होणार आहे, आणि तो ही घोषणा तर झालेली आहे की मुरली अण्णा विजय होणार आहेत. आता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचीच भावना आहे आणि विजय नक्कीच होणार 100%. 1.5 लाखांपेक्षा जास्त निवडणार अण्णा, आणि सगळीकडे जल्लोषाची तयारी चालू झाली, फटाके फुटत आहेत, गुलाल उडत आहेत. हे चित्र आहे मतमोजणी केंद्राबाहेरील. मी सध्या पुण्यातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा विजय हा दृष्टिक्षेपात दिसतोय म्हणून कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात पुणेमध्ये शहरामध्ये त्यांनी गुलालही उधळलेला आहे, लाडूही वाटायला सुरुवात केलेली आहे. मात्र मतमोजणी केंद्रावर हे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते जल्लोष साजरा करतायत आणि विश्वास व्यक्त करतायत की अण्णा आएंगे लाखोशे, त्यांनाच विचारणार आहे. इतका विश्वास कसा काय तुम्हाला? मतमोजणी सुरू आहे आता, 40,000 लीड आहे. आता कसं झालेलं आहे की मुरली अण्णांनी जी कामं केलेली कोरोना काळात म्हणावं, त्यांनी जे महापौर म्हणून एक कार्यकारिणी जी आजपर्यंत त्यांनी जी काय म्हणतो आपण साकार केली आपल्या ह्या पुणेकरांसाठी, ह्या जनतेसाठी त्यांनी जे कामं केलेली आहेत, डेव्हलपमेंटची कामं म्हणा तुम्ही, चांदणी चौकाचा प्रकल्प म्हणा, असे भरपूर अनेक प्रकल्प आहेत त्यांनी जे सँक्शन करून पूर्ण पण केलेले आहेत. असे नाहीत की अर्धवर सोडलेत की काय आहे, तर त्यामुळं हा जनतेला पण हे होताच, जनतेचा कौलच होता असं म्हणू आपण. आणि सर्व कार्यकर्त्यांना तर खात्री आहेच की अण्णा येणारच आहेत निवडून. तुम्हाला काय वाटतं, जल्लोष तुम्ही करताय 6व्या फेरी, अखेर 40,000 मताधिक्य, तुम्हाला काय वाटतं कितीचा लीड असेल आणि कसं हे स्वरूप असेल एकंदरीत? मुरली अण्णा 1.5 लाखाने तरी जिंकून येणार ही आमची खात्री आहे, पुणेकरांची खात्री आहे, कारण पुणेकरांचा हक्काचा माणूस आहे ज्याने सगळी कामं करून दाखवलेली आहेत. आणि सगळ्या अख्ख्या प्रजेला दिसतंय, अख्ख्या पुण्याला दिसतंय की त्यांनी काय काय कामं केलेली आहेत. म्हणून जे विजय होणार आहे तो आम्ही हक्काने विजय होणार आहे आणि कमीत कमी 1.5 लाखाने होणार आहे यांची आम्हाला खात्री आहे. पुढे रवींद्र धंगेकरांसारखा तगडा उमेदवार आहे, त्यांचंही म्हणणं आहे की ही काय असा इतकी सहज तुमचा विजय मी होऊ देणार नाही, शेवटपर्यंत लढत राहणार आहे. आव्हान का त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहतात? मग शेवटपर्यंत लढताना दिसेलच की मुरली अण्णांचा विजय कसा होणार आहे, आणि तो ही घोषणा तर झालेली आहे की मुरली अण्णा विजय होणार आहेत आणि ते झालेले आहेत. आत्तापासून तुम्ही पुण्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात बघा, जल्लोष सुरू झालेला आहे. मुरली अण्णांच्या ऑफिसच्या बाहेर पण खासदारकीचा बोर्ड सुद्धा आत्ता लागलेला आहे. काय काय घडलं बरं शहरामध्ये? आम्ही आता मतमोजणी केंद्रावर आहेत, तुम्हाला माहिती असेल तुम्ही शहरातून आलेत, काय काय चालू शहरात? आत्ता तुम्ही सर्वीकडे फिरताल तर सगळीकडे मुरली अण्णांची चर्चा चालू आहे, कारण त्यांच्या कामामुळे तेवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत म्हणू शकतात, त्यांचे सगळे चाहते आहेत सगळे, त्यामुळे प्रत्येक जागी त्यांचे तरी विजय फिक्स आहे. काय वाटतो, काय भावना आहेत आता? आता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचीच भावना आहे आणि विजय नक्कीच होणार 100%. 1.5 लाखांपेक्षा जास्त निवडणार अण्णा, आणि सगळीकडे जल्लोषाची तयारी चालू झाली, फटाके फुटत आहेत, गुलाल उडत आहेत, त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री अण्णा 100% निवडून येणार. युवा आहेत, काय अण्णाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? अण्णा नक्कीच सगळ्या पुणेकरांचा विश्वास सगळ्यांचा पार पाडणार, सगळं एकदम नीटपणे सगळ्यांना सावरून घेणार अण्णा, त्यामुळे अण्णांचा आमचा विश्वास आहे अण्णांचा, त्यामुळे अण्णा 100% निवडून. आज अण्णा जर जिंकले तर अण्णांचा हा पहिला दिवस असेल, काय अपेक्षा आहेत पुणेकरांना अण्णांकडून? पुणेकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत अण्णांकडून आणि ते अण्णा नक्कीच पूर्ण करतील. म्हणजे पुण्याची डेव्हलपमेंट झाली, आपल्या पुण्याचं ट्रॅफिक जे आपल्याला सुरळीत करायचं आहे, आपण आज पाहतोय की चांदणी चौकात म्हणा, युनिव्हर्सिटी रोडला म्हणा, भरपूर साऱ्या जागी ट्रॅफिक वगैरे चालू आहे, तर त्या सगळ्या गोष्टी सुरळीत कराव्या किंवा मग पुण्यासाठी एक चांगलं बजेट पास करावं किंवा काहीतरी नवीन मेट्रोसारखं अजून काहीतरी वेगळे प्रकल्प आणावे, नवीन नवीन प्रकल्प. परत मुळा मोठ्या नदीचा जो प्रश्न आहे आपला राहिलेला, तो त्यांनी महापौर असतानाच त्यांनी त्याची घोषणा केलेली आहे आणि खासदार झाल्या नक्की ते ती पूर्ण करतील ह्याची आम्हाला खात्री. तुमचे उमेदवार तुमचे उमेदवार आज जिंकले मुरलीधर मोहोळ, तर काय कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार? खूप मोठे जल्लोष करणार आहे. आता तयारी चालूच आहे तिकडे, सगळे साऊंड गुलालाची निकाल आला की आम्ही जाणार सगळेजण जल्लोष करणार. जोर लीडची अपेक्षा 1.5 लाखाच्या लीडने आम्ही यांना निवडू. 1.5 लाखाच्या. तर आपण पाहिलं हे आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मुरली अण्णा आमचे विजय होतील आणि तेही लाखाच्या फरकाने विजय होतील. त्यानंतर आता या ठिकाणी जर माझ्या पाठीमागं तुम्ही दृश्य पाहिलं तर या ठिकाणी
मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा फौजफाटा आहे. नागरिकांना फारसं त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. इलेक्शन कमिशनचं ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्याच लोकांना आतमध्ये सोडलं जात आहे. मुरलीधर मोहोळ यांना 6व्या फेरी अखेर जवळपास सुमारे 40,000 मताधिक्य मिळालं आहे, त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचं पारडं सध्या तरी जड आहे. मात्र पूर्ण फेऱ्या होईपर्यंत या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय निकाल लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास तरी रवींद्र धंगेकर हे चांगली टक्कर देत आहेत. सध्या 6व्या फेरी अखेर 40,000 मताधिक्य मुरलीधर मोहोळ यांना मिळालं असलं तरी धंगेकर सुद्धा कमबॅक करू शकतात, एवढं जास्त हे लीड नाही आहे. मात्र आता मतमोजणी सुरू आहे, संध्याकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत काय होईल ते चित्र स्पष्ट होईल. मात्र तूर्तास तरी भारतीय जनता पार्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी या ठिकाणी घोषणाबाजी, फटाके असतील, गुलाल असेल, फुलाची उधळण असेल आणि पेढे वाटायला मात्र पुण्यात सुरुवात केलेली आहे. पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.